राम राम मंडळी, मी ऋषिकेश नळगुणे. लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी. आम्ही निवडून आतापर्यंत काय केलं त्यांनी, काय केलं नाही. पंतप्रधान कोण होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणाचा आहे वारं? आमच्याकडे वारं आमच्या मनाने चालणार आहे. मतदारांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांचे आतापर्यंत कोणते प्रश्न सुटले आणि कोणते आहेत बाकी? त्यांनी आमच्या तालुक्याचा भरपूर विकास केलेला आहे. गतवेळी निवडून दिलेले नेते आहेत ना त्याच पक्षात? अहो, चांगली माणसं बघूनच करावं लागतं की लोकशाही काय आहे, चाललंय काय. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात. लेट्स अप ग्राउंड रिपोर्ट मध्ये पाहत राहा फक्त लेट्स अप मराठी. तुम्ही कोणाला करणार रक्षा? का बरं, चांगले काम करत, चांगले वागणूक आहे, सर्व चांगलं. रक्षाताई यांचा फार म्हणजे जोरदार प्रचार चालू इथे आणि बहुतेक त्याच येतील अशी आम्ही अपेक्षा करतो. मतदान कोणाला येणार आता यावेळेस? सभा तुतारीचा सर्व दूर बोलवाला आहे. मोदीकडे पाहून आम्ही रक्षाताईंना मतदान करणार आहे. श्रीराम पाटील, श्रीराम पाटील आम्ही ओळखत असं केलं. आमच्याकडे संदीप ब्राह्मण साहेब जे शिकलेले ते क्लासमध्ये अधिकारी होते, त्यांना चांगला अनुभव काम. मतदान कोणाला येणार? मतदान तर सध्या भाजपालाच आहे. का बरं, नुकसान झालंय पण म्हणताय, मतदान पण भाजपलाच म्हणताय. बाकीच्या जे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या भाजपा सरकारने चांगल्या केलेल्या आहेत. हा आता दोघा पार्ट्यांचे एकदम तंग आहे सर, पण आता त्या पहिला होत्या रक्षाकडचे आता नंतर आले ते श्रीराम पाटील. मतदान 400 पार मोदींना. का बरं, देश सुरक्षित संघटित हातात यायला पाहिजे. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेट्सअप मराठीचा निवडणूक दौरा उत्तर महाराष्ट्रात आलेला आहे. आपण जळगावनंतर आलो आहोत रावेर लोकसभा मतदारसंघात. रावेर लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल काय आहे, त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत, त्यांचे नेमके काय प्रश्न आहेत, त्यांना कुणाला मतदान देऊ वाटतं, इथं हवा कुणाचा आहे, अशा सगळ्या प्रश्नांवर आपण जनतेचा कौल जाणून घेणार आहोत. आपण सध्या आहोत चोपडामध्ये. चोपडा आणि भुसावळ या दोन्ही शहरातील नागरिकांशी आपण बोलणार आहोत. भुसावळमधल्या नागरिकांशी बोलल्यानंतर आपण चोपडात आलेलो आहोत. चोपडातील नागरिकांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर दादा, काय कुठले रहिवासी आहे तुम्ही? रहिवासी इथलेच भुसावळचेच आहे आम्ही. काय लोकसभेचं काय वातावरण वाटतं? वातावरण तर जोरदार म्हणजे अगदी हे चालू आहे. रक्षाताई यांचा फार म्हणजे जोरदार प्रचार चालू इथे आणि बहुतेक त्याच येतील अशी आम्ही अपेक्षा करतो. बरं, कारण विकास फार झालेला आहे आणि त्यामुळे पब्लिकला फार एकदम चांगलं वाटते. सर्वांनाच म्हणजे अतिशय महत्त्वाचं हे सांगण्याचा उद्देश म्हणजे की आता रोडाचं वगैरे सर्व चालू आहे, कामं वगैरे अति व्यवस्थित, सर्व कामं व्यवस्थित पार पडत आहे. तुम्ही काय करता? मी आपलं दुकान आहे साहेब इथे. कुठल्या पक्षाचा कार्यकर्ते? नाही, काय काहीच कोणाचे कार्यकर्ते नाही, आपलं साधं दुकान आहे बस. आपण ते तुम्हाला काय फायदा झाला? मला कोणाचा काही फायदा नाही आहे. मला फक्त हेच की एक नागरिक, भारताचा नागरिक या नात्याने मी तुम्हाला हे भाषण दिलं, त्याबद्दल तुमचे फार आभारी साहेब. आजोबा इथलेच काय तुम्ही? हो, भुसावळचे. काय नाव? शिवराम बाजपेयी. बरं, काय यंदा कुणाला वातावरण, काय मतदान? मतदान 400 पार मोदींना. मोदींना. का बरं, देश सुरक्षित संघटित हातात यायला पाहिजे याच्यासाठी. इथं रक्षा खडसे उमेदवार आहेत ना? हा तो आहे ना. आमच्या मत त्यांनी विकास केलाय का? सगळे सारखे नसतात, थोडाफार कोणी कमी करतो, कोणी जास्त करतो, असं आहे. इथं भुसावळमध्ये पण भाजपचे आमदार आहेत. हा, भुसावळ शहराचा विकास झालाय का? चालू आहे विकास. बरं, झाला नाही, चालू आहे सतत. आणि श्रीराम पाटील पण उमेदवार आहेत ना? हा. मग त्यांचं नाव ऐकलं का? नाव ऐकलं आहे ना. त्यांना करणार का मतदान? नाही, त्यांना नाही, आम्ही कमाल फुडचे माणसं आहेत. बरं, का तुम्हाला काय काय फायदा झाला मोदींच्या सवलतीचा? मी तो रिटायरमेंट माणूस आहे, मला काही फायद्याची आवश्यकता नाही. इमानदारीने वोटिंग करायची, कोणत्याही प्रकारची लाज लुचपत करायची नाही. पेन्शन मिळते तुम्हाला? पेन्शन भेटते. काय करता तुम्ही? मी रेल्वेमध्ये होतो. हां, पेन्शन व्यवस्थित? व्यवस्थित, एकदम काहीच प्रॉब्लेम नाही. सगळी व्यवस्था एकदम नीट अँड क्लीन आहे, कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. ओके ओके. आजोबा काय नाव? एन डी चौधरी. इथले भुसावळचे? हां, भुसावळचे. बरं, काय काय वाटतं गावात राजकारण वगैरे कसं काय आहे? राजकारण काय, रक्षा खडसेबद्दल तर काही वाद नाही कोणाचा, पण केंद्रात मोदी नको आहे. तर म्हणताय रक्षा खडसेंचा काही प्रश्नच नाही? नाही, रक्षा खडसे व्यक्ती म्हणून चांगली आहे, तिचं कामही होतं, पण मग काम असून चालत नाही ना. जर वरचा राजा चांगला नसता तर प्रजा कितीही चांगली असेल तर उपयोग काय? मग मतदान कोणाला येणार?
आता यावेळेस बाबा तुतारीचा सर्व दूर बोलबाला आहे. आणि काय तो लोक तर म्हणतात श्रीराम पाटलांचा मी नाव पण ऐकलं. नाही नाही, तर ते नवीन माणूस आहे, तो नवीन माणूस आहे. तर हेच तर मग पत्रकारांची आणि तुमच्या हरकेची जबाबदारी हीच आहे की चांगलं जे असेल तेच वेचायचं आणि तेच लोकांसमोर मांडायचं. बर, तुम्ही काय करता? मी तो वकील आहे. बर, हां. कुठले? आम्ही मुळगाव पाडळचा. बर, इथं भुसाळजवळ. हो, भुसाळजवळ म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघ. हो हो, रावेर. काय कोणाला खासदार करणार? रक्षात आहे का श्रीराम पाटील? आता आमचं तर म्हणजे मुळात मोदीकडे पाहून आम्ही रक्षाताईंना मतदान करणार आहे. का बरं मोदींकडे का पाहणार? कारण की त्यांनी बरेचसे अशा योजना आहे की त्यांनी गोरगरिबापर्यंत राबवले आहे, म्हणून आम्ही त्यांना पाहून मतदान रक्षाताईंना करणार आहे. रक्षाताईंनी काय केलं नाही? रक्षाताईंकडे पाहून नाही मतदान करणार? नाही, रक्षाताईकडे पाहून नाही, फक्त मोदी सरकारकडे पाहून आम्ही ते कमळाला मतदान करणार आहे. रक्षाताईंनी काय काय केलं दहा वर्ष? रक्षाताईंनी जे मूळ काम करायला पाहिजे त्यांनी गावाकडे म्हणजे अतिशय दुर्लक्ष केलं आहे. पण मग शेवटून कसं असतो, पक्ष पक्ष असतं, पक्षाचे निष्ठेन म्हणजे कार्यकर्ते असतात ते, म्हणजे माणूस न बघता पक्षाला बघून वोटिंग. काय करता? मी ड्रायव्हरिंग काम करतो. तुम्हाला काय फायदा झाला का नाही भाजपचा काही योजनांचा? हां, योजनांचा फायदा झाला म्हणजे आमचे जे घरचे ते माझे वडील आहे शेती आहे, शेतींना त्यांना 2000 रुपये म्हणजे दर 6 महिन्यांना 2000 रुपयाचा लाभ होतो. हो, त्यामुळे भाजप. हो, म्हणजे माझे मोठे बाबा पण आहे, त्यांना 2000 रुपये लाभ होतो. आत्या आहे, आत्यांना पण 2000 रुपये. असा ज्या वावराच्या विभागणीमध्ये आहे, ज्यांचे नावं आहे त्या वावराच्या उतारांमध्ये, त्यांना 2000 रुपये दर 6 महिन्यांना भेटतात. आणि अजून पुढे काही जर का मोदी सरकारचं काही सरकार बसलं तर अजून आम्हाला शक्यता आहे की आमच्यासाठी खूप काही करतील असं मोदी सरकारचं मला वाटतं. बरं, कुणाला खासदार करणार? वंचित बहुजन आघाडी. का बरं? BJP ने 10 वर्ष तर काम केलं, काहीच काम नाही केलेलं आहे. आणि जो आमचा एरिया आहे रेल्वे उत्तरवाड, त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 हजार घरं होते. त्याच्यात फक्त दलित आणि मुस्लिम लोक राहायचे. ते पूर्ण वस्ती पाडण्यात आली. तिथं नवीन काहीतरी काम करू, काहीच केलेलं नाही अद्याप. आणि जे दलित लोक किंवा जे मुस्लिम लोक होते त्यांना बेघर म्हणून टाकलं, त्यांना काहीच फॅसिलिटी दिली आजपर्यंत. त्याच्यामुळे आम्ही BJP मला करतच नाही. श्रीराम पाटील? श्रीराम पाटील आम्ही ओळखतच नाही कोणते. आमच्याकडे संजय ब्राह्मण साहेब आहे, जे शिकलेले ते क्लासरूम अधिकारी होते, त्यांना चांगला अनुभव आहे कामाचा. आणि BJP म्हणतंय रक्षाकडचे 4 लाखाचे ते फक्त बोलायला काय जातो, कधी काही बोलतं. शेवटी काम असतात ना, लोकांना माहिती कोण काय काम करतं. हे थोडे मोदी लहरी काही होऊन जाईल. मग तुम्ही बँकेत जॉबला आहे, सरकारच्या विरोधात भाजपच्या विरोधात बोलताय? मला, मी प्रायव्हेट जॉबला आहे, मला काही फरक पडत नाही. मला अधिकार आहे, मी काही बोलू शकतो. मला जे योग्य वाटतं मी ते बोलेल. बँक तुला मला कामून काढणार आहे? बँकेत मी काम करतो ना. शेवटी माझं काम माझ्या जागी आहे आणि मला माझा जो मतदानाचा अधिकार आहे, मला अधिकार मी काही कोणाला काही बोलू शकतो. ओके. मावशी घेतलेस तुम्ही? हो. काय नाव? नलिनी नरेंद्र भुसे. बरं, कुणाला खासदार करायचं यंदा? ते आता आम्ही कसं सांगू? तुम्ही मतदान कुणाला करणार? ते तर कोणीच सांगू शकत नाही आपल्या मनात. हवा कुणाचे मुरावेरमध्ये? काय आता भाजपची आहे की राष्ट्रवादीची? भाजपचीच आहे. भाजपची? का बरं? आता जे चालत आहे समोर दिसत आहे तेच. का बरं म्हटलं, म्हणजे आता मी तर एवढी आत त्याच्यामध्ये शिरलेली नाही आहे. मला राजकारण म्हटलं म्हणजे काही एवढं समजत नाही, त्याच्यामुळे मी जास्त काही सांगू शकत नाही. भाजपचं हवं आहे पण. हो. तुम्हाला काय म्हणजे भाजपच्या काय योजनेचा फायदा झाला? महागाई वगैरे आहे का काय? महागाई आम्ही सरकारी कर्मचारी असल्या कारणामुळे त्या आम्हाला त्याच्याशी म्हणजे काही एवढं काही आहे नाही की बाबा काही आपल्याला महिलांना काही सुविधा मिळतात, काही असं स्वस्त धान्य मिळतं, तशातला काही विशेष नाही आहे. माझे मिस्टर सरकारी कर्मचारी होते, रेल्वे कर्मचारी, त्याच्यामुळे मला पेन्शन. तुम्ही गृहिणीचं? गृहिणीच आहे. बरं, घरची. आणि आता मग घरी महागाई वगैरे कसं काय नाही काय? पेन्शनवर चालतं आपलं. बरं, कुठचं जातात? मी चोपडा. म्हणजे रावेर लोकसभा मतदार. रावेर. काय करता? माझा व्यवसाय. कशाचा? मी कोल्ड्रिंक्सची फॅक्टरी. बरं, काय व्यवसायात फायदा वगैरे कसं काय? सरकारचा फायदा कसा झाला आहे? काय झाला? 40% GST लावला आहे सरकारने. बर, त्याच्यामुळे मार्जिन जे ते कमी झालेलं आहे. मग मतदान कोणाला यंदा? मतदान तर सध्या भाजपालाच आहे. का बरं? आता नुकसान झालं आहे पण म्हणताय, मतदान पण भाजपलाच म्हणताय. आता त्याच्यात असं आहे की बाकीच्या जे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या भाजपा सरकारने चांगल्या केलेल्या आहेत. आणि ओव्हरऑल जे 10 वर्षाचं जे टर्म आहे तर ते एकंदरीत जर पाहता बाकीच्या सरकारांना ज्या चान्स होता त्यापेक्षा बेटर वाटतं. म्हणून रक्षाताईंनी काय विकास केला? रक्षाताई अजून तसा तर काही आम्हाला काही दिसला नाही मतदारसंघामध्ये, पण मोदी आहेत म्हणून द्यायचं आहे मत. मोदींकडे बघून रक्षाताईंना मत. हो. दादा कुठचा आहे तुम्ही? मी चोपडा.
इथले लोकल लोकल चौपर रावेर लोकसभा मतदारसंघात येते ना? हो हो ओके ओके. कुणाचा आहे, कुणाला खासदार करणार यंदा? यंदा कसं आहे आता ही निवडणूक आहे, ह्या निवडणुकीच्या मतदानामध्ये कसं आहे लोकांचे विचार वेगवेगळे आहेत. आता 10 वर्षामध्ये फार म्हणजे झालेला विकास आहे, पण बाकीच्या ज्या विकास राहिलेला आहे लोकांच्या, म्हणजे घरगुती लोकांच्या काही काही गॅस अंडे अमुक आहे डमुक आहे सगळं महाग झालेलं आहे, त्या महागाईचा फटका थोडासा पडणार आहेत. अहो जनतेचे जे अपुरे कामे आहेत ते राहिलेले आहेत, ते या सरकारने पूर्ण केलेले नाहीत. अहो तर त्याच्यानंतर जे रस्ते आहेत गटारी आहेत काय आहे साफसफाई नगरपालिका 4 वर्षापासून खाली निवडणुका नाही येत, त्याच्यावरसुद्धा लोकांची नाराजी आहेत. कुणाला मतदान, कुणाला यंदा मतदान? तर आता त्या मतपेटीतच बंद होणार सर. हो मतपेटीत हवा कुणाची आहे? हवा तर दोघा पार्ट्यांची एकदम तांगी आहे सर, पण आता ज्या पाहिला होता रक्षाकडचे आता नंतर आले ते श्रीराम पाटील. श्रीराम पाटील आता 1 नंबरवर आलेले आहेत, रक्षाकडचे 2 नंबरवर फेकले गेले आहेत सर. श्रीराम पाटील येतील निवडून? हो 80% म्हणजे त्यांचं काम चालू आहे. का बरं? कारण की त्यांचे कसं आहे पहिल्यांदा ते निवडणूक उभे राहिलेले आहेत आणि नवखे आहेत आणि राजकीय नाही आहेत ते, त्या हिशोबाने त्यांच्या म्हणजे व्यापारी लोकातले ते उमेदवार आहेत. तुमचं काय नाव दादा? जगन्नाथ श्रावण फेगडे. इथले भुसावळचे? भुसावळचे. काय वातावरण काय म्हणते? वातावरण आता सर्वेच म्हणतात की आपलं मत आहे, आपल्याला मतं पाहिजे, आपल्याला मतं पाहिजे. आता हे कसं जसं सट्ट्यासारखं आहे, जर जो निवडी येईन तो खरा असं आहे. तुम्हाला कोणाला मतदान करू वाटतं? खडसे. का बरं? काही काही सुधारणा केली बर. हां असं सगळं ते काही सांगू शकत नाही असं आहे. मग आलेला का इकडे त्या भुसावळमध्ये भेटायला वगैरे? हो भुसावळमध्ये आले होते, आले होते. तसं काही नाही. आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते? अरे तेही आहे फायदा. आपण मी काय सांगितलं सट्टा ह्या कोण येईल हे आपण निश्चित करू शकतो. तुम्हाला काय काय फायदा झाला मोदींच्या कुठल्या कुठल्या स्कीमचा काय काय? हा त्याच्या आता ते काही सगळं सांगू शकत नाही. एखादी दुसरी सांगा ज्याला मोठा स्कीम फायदा आता केले. भाजपला का मतदान करणार आता? हे त्यानं रोड वगैरे केले हा एक फायदा आहे, आणि गोरगरिबांसाठी काहीतरी करताय हा एक फायदा आहे, बस दुसरं काही सांगू शकत नाही. दादा कुठचे आहे तुम्ही? चोपडा. म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघातच? हो हो. काय काय वाटतं काय करता तुम्ही? मी तर आता स्टुडंट आहे. हो मतदान आहे? हो मतदान आहे. काय कोणाला करणार यंदा? असं तर काही सांगू शकत नाही, पण जे करणार ज्यांनी विकास केलेला आहे तर त्यांना आम्ही नक्कीच करू मतदान. विकास केला आहे का भाजप? केलेला आहे विकास तर. आमच्याकडे रस्ते वगैरे सगळे खेड्यांवरचे रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत, आणि एक व्यापारीचा मुलगा असल्या कारणाने बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवहाराला ज्या उपयुक्त गोष्टी आहेत त्या पद्धतीने थोडा आम्हाला भाजपाने सपोर्ट पण केलेला आहे त्या गोष्टींचा, जे टॅक्सेशन वगैरे आहेत त्या गोष्टींमुळे आम्हाला त्याचा फायदा पण होतो. म्हणजे तसं तर काही म्हणजे मी ॲक्च्युअल चोपड्यात राहत नाही म्हणून मला काही त्याबद्दल काही आयडिया नाही आहे की आले आहेत का नाही असं. इथलं मी भुसावळचा. काय कोणाला मतदान यंदा, कोणाला खासदार करणार? वंचितला आहे आमचं मतदार. का बरं? काल आमचे काही दिसत नाही मार्ग दुसरं बदलायला पाहिजे म्हणून वंचित. बरं. आणि इकडे रक्षा खर्च वगैरे नाही? नाही. का बरं? त्याचं काही कामच नाही दिसत. आणि भाजप तर म्हणतं ते 4 लाखाच्या लीड नाही येणार. चांगलं आहे मग आलं तर पण वाटत तर नाही आम्हाला असं. आणि बदल पाहिजे आम्हाला, बदल पाहिजे आम्हाला बदल. श्रीराम पाटील ते त्यांना कधीच नाही पाहिलं मी, त्यांचं नावच पहिल्यांदा ऐकतो त्यांचं. बरं. तुम्ही कोणाला करणार? रक्षा खडगे. का बरं? चांगले कामं करते, चांगले वागणूक सर्व काम चांगलं. सर्वांचं कामं करते, सर्व मोदीचे नियोजित ते बरोबर चालतं आहे, ते मोदीजी हवं पाहिजे वरती. हे काय भ्रष्टाचारी लोक पवार साहेब, हे काय मराठा समाज. त्यांच्या घरात 3 पक्ष आहेत. कोणाचं का दादा? खडसेंच्या. असू द्या, काय बिघडलं? प्रत्येक घरात असतं ना. मग कोणत्या पक्ष राहत नाही, प्रत्येक जण 3 पक्ष वागतो. त्याला काय आता रक्षा एकनाथ खडसे रिटायर झाले, मग आता राष्ट्रवादीमध्ये गेली, ही भाजपमध्ये गेली, काय बरं करणार आहे? श्रीराम पाटलांना नाही येणार मतदान? नाही चालणार, येणारच नाही. बरं, येणारच नाही. आपले लेकर आहे काय रक्षा खडसे येणार आहे. श्रीराम पाटलांचं नाव पण नाही येणारच नाही, ताकद येणार नाही ना. शरद पवार आहेत का त्याच्या मागे? हा
श्रीराम पाटलांच्या मागे शरद पवार आहे, शरद पवार आहे, मग ते येणार येणार नाही येणार, आपण लिहून देतो मग काय.